सत्ता पैसा आणि पद यामुळे सामान्यांचा प्रभाव असतो तर संतांचा प्रभाव तपश्चर्येमुळे असतो ती दिव्य शक्ती कायमची असते असं प्रतिपादन हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांनी केलंय. श्री साईबाबा संस्थांचे विश्वस्त प्रेरणा पतसंस्थेचे चेअरमन सुरेशराव वावळे पाटील यांच्या संकल्पनेमधनं गुहा येथे उभारण्यात आलेल्या साई मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या वेळी काल्याच्या कीर्तन प्रसंगी हरिभक्त परायण मंडलिक महाराज बोलत होते. सोमवारी झालेल्या श्री साई सच्चरित पारायणाच्या सांगता प्रसंगी सकाळच्या सत्रामध्ये हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक डॉक्टर उषाताई तनपुरे माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांच्या हस्ते मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. संध्याकाळी झालेल्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा अधिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुण कडू डॉक्टर एकनाथ गोंदकर सचिन गुजर डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे माजी संचालक गोकुळदादा आढाव केरू पाणसरे द्वारकानाथ बडदे सीताराम डूस आसाराम डूस देवळाली पालिकेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण माजी नगरसेवक दीपक त्रिभुवन सौ ज्योती त्रिभुवन सायादर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे आदर्श पतसंस्थेचे अण्णासाहेब चौथे समता महिला पतसंस्थेचे अध्यक्ष संगीता बुधवंत संतोष बुधवंत माजी उपसभापती विजय आंबेकर कंत्राटदार डी डी जगताप आबासाहेब वाळुंज शिक्षक सोसायटीचे माजी अध्यक्ष किशोर जाधव वसंत लोढा गंगाधर जाधव ताराचंद तनपुरे बजरंग तनपुरे डॉक्टर प्रवीण कोरडे अमृत धुमाळ शरद निमसे अमोल भनगडे शब्बीर देशमुख तसेच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आदी या ठिकाणी उपस्थित होते. या प्रसंगी हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरासह जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामधील मान्यवर इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थांना महाप्रसाद देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वावळे परिवार तसेच प्रेरणा परिवारानं मेहनत घेतली आहे. जो अंधकार दूर करतो डिस्टर्ब करतो कुणा माहिती आपण गुरुजी का म्हणतो म्हणतो गुरुजी लहानपणापासून शाळेत जातात पण त्याचा अर्थ असा आहे की जो अंधकार दूर करतो अंधकारा दूर सारतो आणि एकदा अंधकार दूर झाला म्हणजे आपोआप प्रकाश त्यासाठी येतो. महाराजांनी तुकाराम महाराजांचे ज्ञानेश्वरांचे अनेक दाखले आपल्याला या ठिकाणी दिले आणि म्हणून एक कुठलं तरी कीर्तन करमणुकीचं साधन न पाहता त्याच्यातनं आपण जाताना सगळं जरी काही घेत आलं ते थोडा सार घेऊन जावा ही खरी त्या ठिकाणी आपल्याला महाराजांना चांगलं स्तुती केल्यासारखं त्या ठिकाणी त्यांच्या कार्याची पावती दिल्यासारखी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. परत एकदा या ठिकाणी वाबळे कुटुंबाने खूप मोठा इव्हेंट नाव ठरतो हा चांगला इव्हेंट त्या ठिकाणी त्याच्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आता बाबांचं आगमन या ठिकाणी आलेले काही लोकांना शिर्डीला जायचं होत नसेल शिर्डीला न जाता गोव्याला जरी आलं तरी तुम्हाला त्या दर्शनाचा लाभ त्या ठिकाणी होऊ शकेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. परत एकदा तुमच्या आत्म अतिशय मोठं काम त्या ठिकाणी हो अशी अपेक्षा व्यक्त करून बाबांच्या आशीर्वादी हो अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द पुरे करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आमच्या कुटुंबात प्रेम करणारे सर्व नातेवाईक मित्रमंडळी आपण सर्वच उपस्थित राहिलात. मी आमच्या वावळी कुटुंबाचे होते आपले सर मनपूर्वक आभार मानतो. या प्रसंगी आदरणीय माजी खासदार तनपुरे साहेब माजी आमदार वसंतजी कांबळे साहेब अरुण पाटील कडू पाटील त्याचप्रमाणे आमचे विश्वस्त मंडळातले सगळे सहकारी मित्रमंडळ अनुराधा आलेले आहेत डॉक्टर एकनाथजी गोंदकर महेंद्र पाटील शेळके सचिन भाऊ गुर्जर अविनाशजी दंडोते त्याचप्रमाणे पी आय दराडे साहेब हरिभक्त परायण सीताराम पाटील लोस असतील लहानू वावरे जावरे असतील आसरम भाऊ असतील सगळेच मान्यवर आपण आमच्या निमंत्रणाने मान देऊन आले आमचे नातेवाईक मित्रमंडळी मी प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि सकाळी आदरणीय माजी खासदार तनपुरे साहेब उद्धव महाराज आणि विकाजी रुणाल पुण्याजी यांच्या हस्ते मंदिराची प्राण प्रतिष्ठा कलश पूजन आणि पाद्यपूजन आणि मा यांच्या हस्ते संपन्न झालं. उषाताई तनपुरे साहेब सकाळी उपस्थित होत्या आणि राज्यमंत्री प्राजक्तदादा कामामुळे ते आज मुंबईला गेल्यामुळे जाताना संध्याकाळची आरती इथे घेऊन गेलेत या सगळ्यांच्याच मान्यवरांचं मी आमच्या कुटुंबाच्या वतीने आभार मानतो. श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत
सह महेश दाने सी 24 तास राहुरी।